इयत्ता नववी गणितच्या आजच्या भागामध्ये आपण फॅक्टर्स ऑफ पॉलिनोमियल्स पाहणार आहोत. आता साधारणतः आपण एक सिंपल पॉलिनोमियल घेतले, फॉर एक्झाम्पल एक्स प्लस बी एक्स. आता हे पॉलिनोमियल आपण घेतले तर इथे जे फॅक्टर आहे ते आपल्याला बघा, त्याच्यामध्ये एक्स कॉमन आहे. एक्स कॉमन घेतला आपण, ब्रॅकेट मध्ये राहील ए प्लस बी, हे फॅक्टर झाले. समजा फोर एक्स आपण एक्स स्क्वेअर घेतला तर हिचे फॅक्टर टू इंटू एक्स इंटू एक्स, अशा पद्धतीने आपण मोनोमियलचे फॅक्टर पाडू शकतो. आता जर ट्रायनॉमियल वगैरे असेल तर तिचे फॅक्टर कसे पाडायचे, तर फॉर एक्झाम्पल आपण एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स हे ट्रायनॉमियल घेतले आपण. इट इज इन द फॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. इफ यू राइट इन दिस फॉर्म देन वी इजी टू इट फॅक्टराइज. इट इज इन द फॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ए मीन्स हियर वन, बी मीन्स प्लस फाईव्ह एंड सी मीन्स सिक्स. Now how it factorizes in this middle term is plus 5x. Take or split up 5x in two part such that product of their factor must be plus 6 and addition must be 5x. How it factorize? Take a and c product 1 and plus 6, yancha product kiti ala plus 6 ala. Here coefficient of x square is 1, 1 into 6 6 plus 6. Take factors of 6 such that its addition must be 5 and product must be 6. Now we take 3 and 2. 3 plus 2 plus 5, 3 into 2, 6. Therefore, x square plus 3x plus 2x plus 6 equal to here plus 5x is split up in the two terms plus 3x plus 2x plus 3x plus 2x plus 5x. Your condition must be here 3 into 2 6 and 3 plus 2 plus 5. Now here draw common factor x in a bracket x plus 3 here plus 2 इन अ ब्रॅकेट एक्स प्लस, आता सिक्स जो आहे 2 इंटू 3, त्यातला 2 बाहेर निघेल कॉमन अँड प्लस 3 आत मध्ये राहील इक्वल टू हियर 2 ब्रॅकेट्स कॉमन, देअर फॉर एक्स प्लस 3 अनदर ब्रॅकेट एक्स प्लस 2. इन दिस वे वी कॅन राईट द फॅक्टर्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. Now we take some examples in the practice set 3.6. Find the factors of the polynomials given below.
question is here, find the factors of polynomials given below. So x square plus x minus 1. Solution. Now we take coefficient of x square 2 and value of c is minus 1. Take product of these two, 2 into minus 1. Product is plus into minus minus 2 1 the 2 2. Now here factorize minus 2 such that their sum must be plus 1, coefficient of x plus 1 and product must be minus 2. For that you remember that तुम्ही आता असं लक्षात ठेवायचं किती इजी फॅक्टर पडतात बघा. आता सी ला निगेटिव्ह साईन आहे, मग ह्या दोन ह्या दोनचे असे फॅक्टर पडा की डिफरन्स एक आला पाहिजे. असे कुठले फॅक्टर आहे, टू वन जा टू टू हिअर अँड हिअर वन, ह्या दोघांमध्ये फरक बघा, दोन आणि एक हे फॅक्टर झाले त्या टूचे. आता साईनचा विचार करूया आपण. आता मोठं जे साईन आहे, मोठं जो फॅक्टर आहे त्याला मिडल साईन द्या प्लस. आता डिफरन्स दाखवतो मी बघायला, साईन डिफरंट असले पाहिजे. मग साहजिकच छोट्याला आला निगेटिव्ह साईन. यावरून आपल्या ही कंडिशन पूर्ण होते पहा. त्यांची ऍडिशन प्लस टू मायनस वन, प्लस वन ऍडिशन झाली आणि प्रॉट प्लस इंटू मायनस मायनस टू वन झा टू. अशा पद्धतीने आपण ते स्प्लिटअप करू शकतो. प्लस एक्स इक्वल टू टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस वन एक्स मायनस वन. बघा टू एक्स मायनस एक्स म्हणजे प्लस एक्स झालं. आता या दोघातून आणि या दोघातून चार टर्म आले, वन टू थ्री फोर फॅक्टर कॉमन घेऊया आपण. ह्या टू कॉमन येईल, एक्स स्क्वेअर मीन्स एक्स इंटू एक्स आणि इथं एक्स म्हणजे इथं एक्स कॉमन येईल. आतमध्ये राहील एक्स प्लस टू निघालाय, एक्सही कॉमन निघालाय, म्हणजे या ठिकाणी राहील फक्त वन. काहीच नसेल तर तिथं वन असतो, वन इंटू टू एक्स. आता इथं हे मिडल साईन जे आहे ते इथं देऊन टाकायचं मायनस. आता या ठिकाणी काहीच कॉमन निघत नाही म्हणजे त्या ठिकाणी एक असतो, वन इंटू एक्स म्हणजे वन येईल इथं. आणि या ठिकाणी एक्स राहील आतमध्ये. आता मायनस साईन कॉमन निघाल्यामुळं हे साईन आतलं बदलतं, ते होईल प्लस वन. आता या ठिकाणी बघा, मायनस वन इंटू एक्स मायनस एक्स, मायनस वन इंटू प्लस वन मायनस वन. आता या ठिकाणी हे दोन सारखे झाले ब्रॅकेट, मग ते आपण कॉमन घेऊया. एक्स प्लस वन अंडर ब्रॅकेट टू एक्स मायनस वन इज इट्स फॅक्टर. आता क्वेश्चन नंबर टू घेऊया आपण, सॉरी वन मधलंच एक्झाम्पल नंबर टू घेऊया. टू एम स्क्वेअर प्लस फाईव्ह एम, 2m स्क्वेअर प्लस 5m मायनस 3. 2m स्क्वेअर प्लस 5m मायनस 3. सोल्युशन 2m स्क्वेअर प्लस 5m मायनस 3. टेक एच व्हॅल्यू 2 इंटू सीच व्हॅल्यू मायनस 3, त्यांचा प्रॉडक्ट घ्या म्हणजे मायनस सिक्स आला.
6 प्लस शिफ्ट माइनस माइनस आता माइनस 6 है आता हे जे फैक्ट आता नेगेटिव साइन आल्यामुळे ह्याचा ह्या अवयवांचा डिफरन्स 5 एवढा आला पाहिजे साइन आपण नंतर विचार करू ज्यांना जमत असेल डायरेक्ट ऍडिशन तर फॅक्टरची प्लस 5m येत असेल आणि प्रॉडक्ट माइनस 6 असेल तो प्रश्न वेगळा परंतु ज्याला येत नाही साइन चुकणे शक्यच असते एवढंच लक्षात ठेवायचं त्यासाठी तिथं सी ला नेगेटिव्ह साइन असेल तर त्या अवयवातील डिफरन्स ह्या एम च्या कोएफिशियंट म्हणजे 5 एवढा आला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं मग आता 6 आपण 3 × 2 घेतलं तर ह्याचा डिफरन्स 1 चा येतो मात्र त्या ठिकाणी ऍडिशन 5 येत नाही मग असे कुठले आहेत तर डिफरन्स 6 × 1 असे आपण फॅक्टर घेतले 6 × 1 आता पहा या ठिकाणी आता साइनचा विचार करायचा डिफरन्स आहे मोठ्या मोठ्या फॅक्टरला मिडल साइन द्यायचं नेहमी प्लस आणि डिफरन्स असल्यामुळे छोट्याला नेगेटिव्ह साइन डिफरन्स साइन येते त्याला आता बघा तुमचे ह्यांचे ऍडिशन बरोबर तुमचे येईल प्लस 6 मायनस 1 ह्यांचे ऍडिशन येईल प्लस 5m आणि प्रॉडक्ट येईल मायनस 6 इक्वल टू 2m² प्लस 6m मायनस m आता मायनस 1 म्हणजे मायनस 1m मायनस 3 चार टर्म झाले एकूण कॉमन आपण फॅक्टर घेऊया त्यामध्ये बघा 2m² आणि इथं 6m आहे इथं 6 मध्ये बघा 6 रिअल नंबर आहे आता 2 × 3 म्हणजे 2 कॉमन मिळेल आता m² आहे m × m आणि इथं m आहे म्हणजे m कॉमन मिळेल मग m² मधला आता इथं 2m² मध्ये 2 × m × m आपण असं घेतलं तर 2m कॉमन येईल तर आता राहील फक्त m प्लस आता ह्या 6 मधला 2 निघालाय 2 × 3 म्हणजे 3 राहिला फक्त हा m निघालाय बाहेर आता इथं हे मधलं साइन आहे तसं द्यायचं ह्याचा कोएफिशियंट जो आहे किती आहे तो 1 आहे आता ह्यात कॉमन म्हणजे काय येणार आहे 1 येणार आहे 1 × m आणि 1 × 3 म्हणजे 1 कॉमन येईल या ठिकाणी आणि मग आत m आता नेगेटिव्ह साइन आतमध्ये येते आपण कॉमन काढल्यामुळे हे साइन बदलेल ते होईल प्लस 3 एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी हा कंस आणि हा कंस हा सारखा येतो मग या ठिकाणी m प्लस 3 आपण कॉमन घेतला आतमध्ये राहील 2m मायनस 1 झाले फॅक्टर याचे तर अशा पद्धतीने आपल्याला फॅक्टर पाडायचे लक्षात ठेवा सी जर निगेटिव्ह असेल म्हणजे डिफरन्स दाखवतो म्हणजे अवयवातील फरक ह्या एमच्या कोएफिशियंट एवढा घ्यायचा फॅक्टर पाडल्यानंतर मोठ्याला प्लस साइन म्हणजे मिडल साइन द्यायचं आणि छोट्याला ते अपोजिट द्यायचं आणि इथं प्लस असेल तर दोघाला मिडल साइन द्यायचं मग ऍडिशन बघायची ह्या एमच्या कोएफिशियंट मध्ये एवढी यायला पाहिजे तसे पण एक्झाम्पल्स आहेत आपण पाहूया आता एक्झाम्पल नंबर आपण 3 घेऊया नंबर 3 12x² मायनस 60 प्लस 61x प्लस 77 प्लस 77 सोल्यूशन आता इथं सुद्धा बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे पॉलिनॉमियल आहे x² प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये आहे टेक a 10 into c प्लस 77 आता याचे फॅक्टर पाडायचे आता फॅक्टर म्हणून प्रॉडक्ट करत बसायचं नाही प्रॉडक्ट केला की मोठा होईल आणि परत फॅक्टर पाडताना तुम्हाला वेळ जाईल त्यापेक्षा तुम्ही फॅक्टरचे असे पाडा 2 × 2 × 3 2×4 = 12 आणि इंटो आता 77 चे जे फॅक्टर आहे ते 7 × 11 असे 77 होते आता ह्या किती फॅक्टर आहेत 5 आहेत त्यातील असे फॅक्टर निवडायचे की इथं प्लस साइन असल्यामुळे त्यांची ऍडिशन 61 आली पाहिजे
मग आपण बघूया बघा बे दोन चार आणि सेवन चार सत्त अठ्ठावीस झाले ना अकरा त्रिका तेहतीस तेहतीस आणि अठ्ठावीस एकसष्ट होईल बघा टू इंटू टू फोर फोर इंटू सेवन ट्वेंटी एट इंटू आणि इलेवन इंटू थ्री थर्टी थ्री आता हे तर प्लस साईन नाही आता हे फॅक्टरची सम किती आली ह्या एक्सच्या कोएफिशियंट जोडायला सिक्स्टी वन बघा या दोघांचे सिक्स्टी वन येते मग आपण काय करूया आता ट्वेल्व एक्स स्क्वेअर आता साईन देताना पहा आता याला साईन द्यायचं आहे ह्याची ऍडिशन ऍडिशन किती आली पाहिजे सिक्स्टी वन इथं सिक्स्टी वन ऍडिशन प्रॉडक्ट ह्या दोघांच्या प्रॉडक्ट एवढा हा प्रॉडक्ट येतो मग सिक्स्टी वन इज स्प्लिट अप इंटू ट्वेंटी एट एक्स प्लस थर्टी थ्री एक्स प्लस सेवनटी सेवन इक्वल टू आपण सोल्युशन मध्ये पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घेऊया ट्वेल्व एक्स स्क्वेअर प्लस सिक्स्टी वन एक्स प्लस सेवनटी सेवन आता दोघांनाही साईन येणार आहे प्लस प्लस ट्वेल्व एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी एट एक्स प्लस थर्टी थ्री एक्स प्लस सेवनटी सेवन इक्वल टू या दोघांचे ऍडिशन प्लस सिक्स्टी वन आलेले प्रॉडक्ट ह्या दोघांच्या प्रॉडक्ट एवढे येणार आहे आता यामध्ये कॉमन आता ट्वेल्व एक्स स्क्वेअर म्हणजे ट्वेल्व एक्स स्क्वेअर जो आहे आता याच्यामध्ये फोर इंटू थ्री एक्स इंटू एक्स प्लस फोर इंटू सेवन इंटू एक्स आता हे फॅक्टर झाले ज्याचा फोर कॉमन येईल इथं आणि एक्स पण कॉमन येईल म्हणजे फोर एक्स कॉमन झाला राहिला यामध्ये एक्स प्लस सेवन एक्स प्लस सेवन झाला मग या ठिकाणी फोर एक्स कॉमन येईल आतमध्ये तिथं थ्री राहिलेले अजून थ्री थ्री एक्स चार त्रिक बारा एक्स स्क्वेअर आणि सात चौक अठ्ठावीस एक्स असं येईल ते थ्री एक्स प्लस सेवन ह्यातून कॉमन निघाला फोर एक्स चार त्रिक बारा तीन आत राहील एक्स कॉमन निघाल एक्स राहील प्लस सात चार सात चौक अठ्ठावीस त्यातला चार कॉमन निघेल सात राहील हा एक्स निघालेला आहे आता हे मग मिडल साईन प्लस आता या ठिकाणी बघा आता तेहतीस आहे आता इलेवन इंटू थ्री आणि इलेवन इंटू सेवन मग या ठिकाणी इलेवन कॉमन येईल इलेवन इंटू थ्री अकरा त्रिका तेहतीस म्हणजे इलेवन कॉमन येईल आतमध्ये राहील थ्री एक्स प्लस अकरा सत्तर सत्याहत्तर म्हणजे यातून इलेवन फक्त कॉमन मिळेल आपल्याला एक्स मिळणार नाही कारण इथे एक्स नाही मग या ठिकाणी हा ब्रॅकेट कॉमन येईल थ्री एक्स प्लस सेवन नंतर ब्रॅकेट फोर एक्स प्लस इलेवन तर अशा पद्धतीनं ह्याचे फॅक्टर आपल्याला सांगता येते त्यानंतर तुम्ही चौथं सोडवायचं आहे गणित मी पाचवं घेतो फिफ्थ एक्झाम्पल रूट थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस रूट थ्री प्लस रूट थ्री आता हे एक्झाम्पल पाहूया आपण सोल्युशन रूट थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस रूट थ्री रूट थ्री ए मीन्स रूट थ्री सी मीन्स रूट थ्री प्लस रूट थ्री यांचं प्रॉडक्ट घ्या रूट थ्री इंटू रूट थ्री प्रॉडक्ट इज थ्री आता या थ्रीचे फॅक्टर असे पाडा आता इथं प्लस साईन आहे पहा सी ला प्लस साईन आहे मग त्या फॅक्टरची सम किती आली पाहिजे फोर आली पाहिजे म्हणजे असे फॅक्टर काय थ्री वजा थ्री थ्री इंटू थ्री आता साईन द्यायचे आहेत पहा आता याला प्लस साईन असल्यामुळे दोघांनाही मिडल साईन देऊन टाकायची
हेला प्लस साइन सी ला दोघांना ही मिडल साइन देऊन टाका हेला प्लस आहे हेला प्लस आहे बघा यांचे ऍडिशन 3 आणि 1 4 येते प्लस 4 आणि प्रॉडक्ट येतो ते 3 * 3 हा प्रॉडक्ट येतो इक्वल टू रूट 3x² प्लस 3x प्लस 1x प्लस रूट 3 रूट 3x प्लस x प्लस 4x आता ते स्प्लिट अप केल्यानंतर मिडल टर्म आता ह्यामध्ये आपण रूट 3x² प्लस असं लिहूया पहा आता आपण 3 जो आहे तो आपण असं लिहूया रूट 3 * रूट 3 म्हणजे रूट 3 * रूट 3 3 येतो म्हणजे रूट 9 येतं आणि त्याचा स्क्वेअर रूट 9 चं 3 येतं म्हणून या ठिकाणी व्हॅल्यू 3 म्हणजे हे 3 जे आहे ते आपण असं लिहूया रूट 3 * रूट 3 आणि हे एक्स तसंच आता प्लस एक्स प्लस रूट 3 तसं लिहूया आपण आता ह्यातून कॉमन घ्या ह्या दोन टर्म आणि ह्या दोन टर्म आता ह्यातून रूट 3 कॉमन येईल शिवाय एक्स पण येईल आतमध्ये राहील एक्स प्लस एक रूट 3 राहील एक रूट 3 बाहेर निघाल कॉमन एक रूट 3 राहील प्लस हे प्लस साइन देऊन टाकायचं आता ह्याच्यामध्ये बघा 1 * x आणि 1 * रूट 3 म्हणजे 1 कॉमन निघेल इथं 1 कॉमन द्या ब्रॅकेट मध्ये राहील x प्लस रूट 3 एक लक्षात ठेवायचं तुम्हाला हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम येतो हे जे साइन असतं ते साइन दिल्यानंतर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम येतो इथं पहा मग आता हा ब्रॅकेट कॉमन घ्या x प्लस रूट 3 आणि मग रूट 3x प्लस 1 असं काय नाही हे बघा हा पहिला आला हा दुसरा आला तुम्ही हा पण पहिला लिहू शकता हा पण लिहू शकता काय ते रूट 3x प्लस 1 अगोदर लिहतील आणि हा कॉमन फॅक्टर नंतर लिहतील काही अर्थ प्रॉडक्ट हा कसा आहे त्याला क्रम कसाही असेल जर 2 * 3 6 किंवा 3 * 2 6 म्हणजे प्रॉडक्ट तुम्ही कसाही लिहू शकता या ठिकाणी याचा आन्सर असा आहे आपण काढलेला असा आहे असं काही नाही हा प्रॉडक्ट असल्यामुळे कुठलाही ब्रॅकेट कुठल्याही स्थानी होऊ शकतो आता त्यानंतर शेवटचं पहा सहावं एक्झाम्पल हा x² मायनस 3x प्लस 4 मायनस 3x प्लस 4 आता या ठिकाणी एची व्हॅल्यू हाफ आहे चला ए घ्या ए * सी घ्या प्लस 4 आता ह्या प्रॉडक्ट जो आहे आपण अंशांचं प्रॉडक्ट करतो छराछरांचं प्रॉडक्ट करतो मग इथं 2 1 2 2 2 4 झालं म्हणजे 2 * 1 2 आला या ठिकाणी आता या 2 चे फॅक्टर असे पाडायचे आता प्लस आहे इथं साइन तर 3 आला पाहिजे ऍडिशन किती आली पाहिजे 3 आली पाहिजे मग 2 1 2 आता साइनचा विचार करायचा आता बघा प्लस साइन असल्यामुळे दोघांना मिडल साइन देऊन टाकायचं मायनस मायनस बघा मायनस 2 मायनस 1 यांची ऍडिशन मायनस 3 आली आणि मायनस 2 * मायनस 1 यांचा प्रॉडक्ट 12 इथं प्लस साइन असेल दोघांनी मिडल साइन देऊन टाकायचे त्यामुळे तुमची बरोबर या ठिकाणी ऍडिशन येणार मायनस 3 आणि प्रॉडक्ट येणार 2 सोल्युशन मायनस 2x मायनस एक्स प्लस 4 दोघांच्या ऍडिशन मायनस 3 आले इक्वल टू हा x² आता मगाच जसं आपण रूट 3 * रूट 3 इक्वल टू 3 लिहिलं आता इथं हा जो 2 आपण 4 / 2 जर केलं तर 2 मिळतं बघा 4 / 2 केलं तर 2 मिळतं मग हे जे 2 आहे ते आपण असं लिहूया मायनस 4 / 2 या फॉर्ममध्ये लिहूया म्हणजे हा कॉमन काढण्यासाठी सोयीचं होतं म्हणून हे आपण 4 / 2 लिहू शकतो आपण 4 / 2 मीन्स 2 मायनस एक्स प्लस 4 आहे तसं आता या ठिकाणी बघा 4 * 1/2 म्हणजे तिथं 1/2 कॉमन आला एक्स कॉमन येईल
राहील फक्त x मायनस आता इथं 1 बाय 2 4 इंटू 1 बाय 2 1 बाय 2 कॉमन आल्यानंतर राहिला 4 मायनस आता या ठिकाणी हे जे साईन आहे ते देऊन टाकायचं आपल्याला बघा हे दोघ आहेत आणि हे दोघ आहेत तर मायनस इथं 1 कॉमन येईल आतमध्ये x आणि प्लसचं काय होईल मायनस बघा हे दोन ब्रॅकेट कॉमन आहेत आता मायनस 1 इंटू एक्स मायनस एक्स मायनस 1 इंटू मायनस 4 मायनस मायनस प्लस होईल 4 ऑन द 4 इक्वल टू आता एक्स मायनस 4 कॉमन घ्या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 बाय 2 एक्स मायनस 1 असू दे 1 बाय 2 एक्स मायनस 1 हे त्याचे फॅक्टर्स आहेत अशा पद्धतीने आपण फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल्स करू शकतो आता ह्यामध्ये एक क्वेश्चन राहिलेला आहे तो आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत क्वेश्चन टू फॅक्टराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ते वेगळ्या टाईपचे असतात ते आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस बीएक्स प्लस सी या फॉर्म मध्ये आणायच्या आणि त्याचे फॅक्टर पाडायचे आणि सबस्टिट्यूट केलं की तुम्हाला त्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर पाडता येतं धन्यवाद